राज्यभरात चर्चेत आलेल्या माळशिरसच्या मार्केटवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात येणार होतं, मात्र प्रशासनानं ते हाणून पाडलेलं आहे आणि ज्यांच्या विरोधात हे मतदान प्रक्रिया घेण्यात येणार होती ते माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते साहेब आहेत. आपल्या विरोधात मतदान जास्त झालं म्हणजे तुमच्या बाजूने जास्त झालं म्हणून विरोधी उमेदवारांनी तुमच्याबद्दलचं बॅलेट पेपरवरचं मतदान घेण्याचं ग्रामस्थांना आवाहन, मात्र प्रशासनानं ते हाणून पाडलेलं आहे. नाही, प्रशासनाने नाही हाणून पाडलं, तिथल्या जनतेने हाणून पाडलं आहे. ज्या गावामध्ये मोहिते पाटलांनी कधी दोन पाट्या खडी टाकली नाही त्या गावामध्ये राम सातपुतेने 21,89,00,000 रुपयाचे कामं केले. 7 कोटी रुपयाचं वशा मारुती पर्यटन केंद्र मी त्या ठिकाणी डेव्हलप केलं. आज जर आपण बघितलं तर मार्केटवाडीचे रस्ते चांगले झाले. मार्केटवाडीमध्ये 800 पेक्षा जास्त महिलांना आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणीचे पैसे येतात. मार्केटवाडीमधल्या शेकडो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर पंप देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. मार्केटवाडीतल्या शेकडो शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करायचं काम आमच्या सरकारने केलं. त्यामुळं तिथली जनता ही आमच्या सोबत राहिली. मुळात या ठिकाणी मार्केटवाडीचं ज्या घटनेचं घटना रचली याचा मास्टर माइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे. उत्तम जानकर या मार्केटवाडीच्या घटनेचा पेदा आहे, परंतु रणजितसिंह मोहिते पाटील या घटनेचा मास्टर माइंड आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये तिथली जनता या सगळ्या गोष्टीला उत्तर देईल आम्हाला विश्वास आहे. खरं तर तुम्ही ही मागणी करायला पाहिजे, मात्र सत्ताधारी किंवा विरोध निवडून आलेल्या आमदाराकडून जी मागणी केली जाते कुठेतरी सिस्टीममध्ये काहीतरी बदल घडवा किंवा अराजकता घडवायचं नाही. मुळात ही अराजकता घडवण्याची मानसिकता होती. ईव्हीएमवरती खापर फोडायचं, त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की अशा ज्या अराजकीय तत्व आहेत या तत्वाला आळा घातला पाहिजे. मुळात त्या गावाने विकासासोबत जाण्याचं पसंत केलं, त्यामुळं आम्हाला लीड त्या ठिकाणून भेटलं. ज्या गावामध्ये कधी एक काम झालं नव्हतं त्या गावामध्ये 21,89,00,000 रुपयाची कामं आमदार राम सातपुतेने केले भाजप सरकारच्या माध्यमातून, त्यामुळे यांना त्रास होतोय. त्यामुळं बात निकली हे तो दूर तक जाएगी. त्यामुळे त्यांची इच्छा एका गावात मतदान घेण्याची होती. माळशिरस तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यात येत्या काळामध्ये पोटनिवडणूक लागेल आणि निश्चित या ठिकाणी माळशिरस तालुक्यात पूर्ण तालुक्यात फेरमतदान होईल. रणजितसिंह मोहिते पाटलांवरती कारवाईची आपण मागणी केलेली आहे, त्यासंदर्भात पुढे काय झालं? हा, रणजितसिंह मोहिते पाटलाच्या विषयावरती पार्टीने अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे. रणजितसिंह मोहिते पाटलाची लवकरच भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी होईल हा मला विश्वास आहे.